श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे गुरुवार आणि उद्या आहे वैशाख महिन्यातील कालाष्टमी. प्रत्येक महिन्यामध्ये एकदा कालाष्टमी येत असते. कालभैरव हे भगवान शिवाचा पाचवा अवतार आहे आणि या दिवशी माता दुर्गेची सुद्धा पूजा करण्याचे नियम आहे. आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते. शिवशंकरांचे रुद्ररूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते. कालभैरवाला काशीचा कोतवाल असं देखील म्हटलं जातं. हा दिवस भगवान कालभैरवाची प्रार्थना करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. कालाष्टमी हा दिवस शिवाच्या भक्तांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. सूर्योदयापूर्वी उठून लवकर स्नान करायचं असतं, कालभैरवाची विशेष पूजा करायची असते आणि तुमच्या सर्व पापांची क्षमा आणि आशीर्वाद घ्यायचा असतो. या दिवशी तुम्ही जीवनात समृद्धी आणि आनंद आणि यश मिळवण्यासाठी देखील व्रत करू शकता. आता या दिवशी बघा, पुराणांनुसार अंधकासुर या राक्षसाने एकदा आपली क्षमता विसरून अहंकाराने भगवान शिवावर हल्ला केला. त्याला मारण्यासाठी शिवाच्या रक्तातून भैरवाचा जन्म झाला आणि कालभैरव हे शिवाचेच स्वरूप आहे. म्हणूनच शिवपूजेपूर्वी भैरवाची पूजा करण्याची पद्धत आहे. त्यांची पूजा केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते. महादेवाचे रुद्ररूप कालभैरव हे तंत्रांचे देवता मानले जातात. म्हणून तंत्र मंत्रांची साधना सुरळीत होण्यासाठी प्रथम कालभैरवाची पूजा केली जाते. कालभैरव हे भक्तांचे शत्रू आणि संकटांपासून रक्षण करतात. सर्व शक्तीपीठांमध्ये निश्चितपणे भैरवाची जागृत मंदिरे आहेत. कालभैरव जयंती या दिवशी व्यतिरिक्त रविवार, बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवस भैरवनाथाचे मानले जातात. या दिवसात कोणताही उपाय केल्याने भैरव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताला यश देण्यासाठी ते आशीर्वाद देत असतात. कालभैरवाची आपल्याला पूजा कशा पद्धतीने करायची आहे बघा. कालाष्टमीच्या दिवशी भैरवाच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे. मनोकामना पूर्ण होईपर्यंत हा उपाय रोज तुम्हाला भक्तिभावाने करायचा आहे. कालाष्टमीच्या दिवशी चंदनाने ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगाला 21 बिल्वपत्र तुम्हाला अर्पण करायचे आहे. भगवान भैरवाचे वाहन मानल्या जाणाऱ्या काळ्या कुत्र्याला तुम्हाला खायला द्यायचं आहे आणि तो व्हिडिओसुद्धा चॅनलवरती टाकलेला आहे की आपल्याला काय खायला द्यायचं, तो उपाय कशा पद्धतीने करायचा. तुम्ही या दिवशी बघा, गरिबांना दूध दही मिठाई खाऊ घालू शकता. हा उपाय केल्याने भगवान भैरव आणि शनिदेव दोघेही प्रसन्न होतात. ब्राह्मणांना अन्न वस्त्र आणि पैसा दान करायचा आहे. कालाष्टमीच्या दिवशी 40 दिवस सतत कालभैरवाचे दर्शन घ्यायचं आहे. हा उपाय केल्याने भगवान भैरव प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. भगवान शिवाचा पाचवा अवतार भैरव याला भैरवनाथ असेही म्हणतात. नाथ समाजात त्यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. सार्वजनिक जीवनात भगवान भैरव, भैरू महाराज, भैरू बाबा, मामा भैरव, नाना भैरव इत्यादी नावांनी ओळखले जातात. तर एक म्हणजे बघा, आपल्या जीवनामध्ये जे तंत्र मंत्र, करणी बाधा, ग्रहदोष, वास्तुदोष, शत्रुपीडा जे दोष आपल्या घराला लागलेले आहे, तर त्यासाठीच आपल्याला पिवळ्या मोहरीचा हा उपाय करायचा आहे. आता पिवळी मोहरीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंत्र मंत्रांमध्ये वापरली जाते हे सर्वांनाच माहीत आहे. आता बघा, भैरव म्हणजेच कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाची पूजा ही तंत्र मंत्र साधनेसाठी सुद्धा केली जाते. पण आपण या दिवशी आपल्या घरातील जे दोष आहे, ज्या शत्रुपीड आहे, तर त्या दूर करण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया. सर्वात प्रथम हा उपाय तुम्हाला उद्या कालाष्टमीच्या संध्याकाळी 5 ते 7 किंवा 5 ते 8 दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे. आता तुमच्याकडे जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही किराणा मालाचं जे दुकान असतं तिथे सुद्धा मिळते, तिथून घेऊन या. डाळ आपल्याला चालणार नाही, अख्खी सगट पिवळी मोहरी आपल्याला आणायची आहे. किंवा पूजेचं साहित्य ज्या ठिकाणी असतं तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पिवळी मोहरी मिळते, तिथून सुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता. त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला तुमचे हातपाय स्वच्छ धुवायचे आहे. देवापुढे तुम्हाला आसन टाकायचं आहे. एक छान मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाच्या तेलाचा दिवा तिथे लावायचा आहे आणि त्यानंतर आसन टाकून तुम्हाला पिवळी मोहरी तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि एक अगरबत्ती किंवा धूप वगैरे सुद्धा तुम्हाला तिथे लावायचे आहे. त्यानंतर तुम्हाला त्या मोहरीमध्ये
तुम्हाला सेवा करायची आहे म्हणजेच ती मुहूरी आपल्याला अभिमंत्रित करायची आहे, तर तुम्हाला त्या मुहूरीवरती 11 वेळेस कालभैरवाष्टकम म्हणायचं आहे. 11 वेळेस कालभैरवाष्टकम म्हणून झालं की त्यानंतर आपल्या घरातील हॉल, किचन, बेडरूम्स, पूर्ण हॉल, किचन, बेडरूममध्ये तुम्हाला ही पिवळी मोहरी प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहे. आणि टाकत असताना माझ्या घरातील सर्व नकारात्मकता, करणे बाधा, कटकटी, नजरदोष, शत्रुपिढ्या संपलेल्या अशा पद्धतीचा भाव ठेवायचा. आणि पूर्ण घरातील चारही कोपऱ्यांमध्ये तुम्हाला ही पिवळी मोहरी टाकायची आहे, टॉयलेट आणि बाथरूम सोडून. त्यानंतर रात्रभर ही पिवळी मोहरी आपल्याला अशीच तिथेच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ही पिवळी मोहरी आपल्याला झाडून काढायची आहे, झाडून ती गोळा करायची आहे आणि ती तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे. कचऱ्यामध्ये टाकली तरीही चालेल, काही हरकत नाही. यामुळे घरातील कानाकोपऱ्यात जिथे कुठे नकारात्मकता, वाईट दोष, शत्रुपिढ्या, शत्रुबाधा लपून बसलेल्या असतात, दडून बसलेल्या असतात आणि जे नजरदोष घराला लागलेले असतात, तर ते दूर होण्यासाठी खूप मदत होत असते. तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो उपाय आहे तो करा. याचे चांगले फायदे, चांगले लाभ आणि चांगले परिणाम तुम्हाला याचे बघायला मिळतील. सर्व करणी बाधा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, शत्रुपिढ्या संपून आपल्या घराचा भाग्योदय होतो आणि त्याचबरोबर सर्व संकटांपासून आपली मुक्तता होत असते. कालअष्टमीच्या दिवशी कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन ज्या सेवा सांगितलेल्या आहेत तर त्यासुद्धा आवर्जून तुम्ही करा. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे, तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.